नमस्कार भावी शिक्षकांनो तुम्हा सर्वांचं स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण महाटेट दोन हजार तेवीस अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेसाठी सर्वात महत्त्वाचा व उपयोगी असणारा घटक म्हणजे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे शिक्षण यावर आधारित टॉप पन्नास प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मतिमंद मुलास सामान्य मुलासारखी वागणूक दिली जाऊ शकते तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे हे खोटे आहे कारण मतिमंद मुलास सामान्य मुलासारखी वागणूक ही दिली जाऊ शकत नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अध्ययन अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे तर बघा कोणतं उदाहरण आहे अध्ययन अकार्यक्षमतेचं खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे डिस्लेक्सिया म्हणजे वाचन अक्षमता हे अध्ययन अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तिसरा महत्वाचा ओडीडी डी आहे तर बघा काय आहे ओडीडी डी खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे अपोसिजनल डिफाइंड डिसऑर्डर हे ओडीडी डी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा भारतात आढळणारा सर्वात सामान्य मनोविकारी आजार आहे तर बघा कोणता मनोविकारी आजार आहे भारतात आढळणारा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे मज्जा संस्थेशी निगडीत नैराश्य हे भारतात आढळणारा सर्वात सामान्य मनोविकारी आजार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चिंता विकार अशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट केला जाऊ शकतो तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे संशक्ता अनिश्चितता आणि भीतीची भावना याद्वारे चिंता विकार हे अशा तऱ्हेने योग्यपणे स्पष्ट हे केला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रोग निदानतेच्या क्ष शिक्षणाची गरज भासत आहे जेव्हा तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी काही कठीण संकल्पनेचे पालन करू शकत नसल्यास यो रोग निदानतेच्या शिक्षणाची गरज भासत असते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा असामान्य लैंगिक क्रियाशीलतेच्या म्हणजे पॅराफिलिया विकासासाठी खालीलपैकी कशाचं नियमित घटक म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं सुरुवातीच्या काळातील अंमली पदार्थांचा गैरवापर त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दोन्हीकडे लक्ष केंद्रित करण्याचे कार्य किंवा अतिक्रियाशील आणि आवेगशील वर्तुणुकीची गंभीर आणि वारंवार समस्या म्हणजे तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे एडी एच डी होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दूरदृष्टीतेने पीडित व्यक्तीचा जवळचा बिंदू तर बघा जवळचा बिंदू किती असतो खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे पंचवीस सेंटीमीटर पेक्षा अधिक हे दूरदृष्टीतेने पीडित व्यक्तीचा जवळचा बिंदू असतो नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा टिंबटिंब म्हणजे वाकशक्ती सामग्रीमध्ये कमीपणा तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे अलोझिया म्हणजे वाकशक्ती सामग्रीमध्ये कमीपणा होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कॅटाटॉनिक स्ट्रपर आणि कॅटा आयनिक रिगार्डिती हे याचे प्रकार आहेत तर बघा कशाचे प्रकार आहेत खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे मनोकारक लक्षण याचे कॅटाटॉनिक स्ट्रपर आणि कॅटा आयनिक रिगार्डिती हे याचे प्रकार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तेरा नंबरचा संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की खालील कारणामुळे शिक्षकामध्ये चिंताग्रस्त अस्थिरता सर्वात जास्त आढळते तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे ताण ताण यामध्ये सर्वात जास्त आढळते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मनोविकारी प्रतिक्रियांचा समूह सत्य भावनांचा मोकळेपणा आणि विचारांचा व वर्तनाचा विरूपण व गोंधळ अलिप्त एकात्मिक व्यक्तिमत्वाच्या कारन्वयानापासून विभाजित होण्यानुसार वर्गीकृत केल्या जातो त्याला म्हणतात तर बघा त्याला काय म्हणतात खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे छिन्न मानस छिन्न मानस असे म्हणतात नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंधरा नंबरचा मनस्थिती किंवा वर्तन बदलण्यासाठी कोणत्याही औषधी किंवा रसायनाचा वापर ज्यामुळे अपंगत्व येते त्याला म्हणतात तर बघा त्याला काय म्हणतात खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे औषधांचा गैरवापर असे त्याला म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा असली मुले एक समस्या असतात जे टिंबटिंब तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे प्रश्न सोडवत नाहीत असली मुले एक समस्या असतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सतरा नंबरचा अतिशय महत्वाचा आहे यापैकी कोणते बौद्धिक अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे तर बघा कोणतं उदाहरण आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं मतिमंदत्व हे बौद्धिक अकार्यक्षमतेचे उदाहरण आहे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अठरा नंबरचा अटेन्शन डेपिसिट हायपर इक्टी डिसऑर्डर मध्ये खालील लक्षणे दिसत नाहीत तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे उलट्या उलट्या ही लक्षणे दिसत नाहीत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एकोणीस नंबरचा अकारण भीती म्हणजे फोबियाचा याच्याशी जवळचा संबंध आहे तर बघा कशाशी जवळचा संबंध आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे घृणा घृणा याच्याशी जवळचा संबंध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा ओडी डीचा लाँग फॉर्म काय आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे अपोजिशनल डिफॉल्ट डिसऑर्डर हे ओडी डीचा लाँग फॉर्म आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खुळेपणाचे लक्षण आहे तर बघा काय लक्षण आहे खुळेपणाचे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे प्रेरक वर्तन हे खुळेपणाचे लक्षण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हा विकासात्मक विकार आहे तर बघा कोणता विकार आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे ए ए एस डी एस डी हा विकासात्मक विकार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनावश्यक काळजी करण्यासारखे लक्षण आणि भविष्याबद्दल आशंकित राहणे आणि इतर गोष्टी यात बघण्यात येतात तर बघा कशा तो बघण्यात येतात खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे जी ए डी जी ए डीमध्ये बघण्यात येतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एखाद्या मुलाला संवाद साधण्यात अडचण येत असेल परंतु उच्च बुद्धिमत्ता पातळी असेल तर त्याला त्रास असू शकतो बघा असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे ऑटिझम स्पेक्टर डिसऑर्डर हे एखाद्या मुलाला संवाद साधण्यात अडचण येत असेल परंतु उच्च बुद्धिमत्ता पातळी असेल तर त्याला त्रास असू शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचवीस नंबरचा आवर्ती चिंतेचे झटके ज्यामध्ये तीव्र घाबरण्याचा अनुभव येतो त्याला म्हणतात तर बघा त्याला काय म्हणतात खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे भीती विकार भीती विकार असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब लोकांचा सत्याशी संबंध तुटतो तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे मनोविकाराग्रस्त लोकांचा सत्याशी संबंध हे तुटत असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा कोणतेही अवघड कारण नसताना दीर्घकाळची चिंता आणि धास्तीच्या भावनेला म्हणतात तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे न्यूरोटिक एक्सायटी असे म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा डावखुऱ्या मुलांना टिंबटिंब तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे डाव्या हातांचा वापर सुरूच ठेवण्यास सांगावे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शेकन बेबी सिंड्रोम याचा एक प्रकार आहे तर बघा कशाचा प्रकार आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे बाल शोषण बालशोषण हे शेकन बेबी सिंड्रोम याचा एक प्रकार आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तीस नंबरचा विरोधात्मक असंतोष विकार टिंबटिंबचे एक लक्षण आहे तर बघा कशाचं लक्षण आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे अवज्ञा विरोधात्मक असंतोष विकार हे अवज्ञाचे एक लक्षण आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा एलिटस धोरण हे एक धोरण आहे जे टिंबटिंब शोषणाला निषिद्ध करते तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे लैंगिक शोषणाला निषिद्ध हे करते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हा उपचार घेणाऱ्या आणि रो रोगोपचारतज्ञ यांच्यामध्ये स्वेच्छा संबंध आहे तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे सायकोथोरेपी हा उपचार घेणाऱ्या आणि रोगोपचारतज्ञ यांच्यामध्ये स्वेच्छा संबंध आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ओड मेनिया हे आहे तर बघा काय आहे खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे मूड विकार हे ओडमेनिया मेनिया हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा आकडेमोड करता न येणे म्हणजे डिस्के डिस्कॅल्यू हा टिंबटिंब विकार तर आहे तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे गणिती अक्षमता हा विकार आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा विशेष गरजा असलेल्या मुलांचे किती प्रकार आहेत हमखास हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे चार चार इतके प्रकार विशेष गरजा असलेल्या मुलांचे आहेत नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अनेक संज्ञात्मक अक्षमता असलेली व्यक्ती एखाद्या वेगळ्या कौशल्यामध्ये विलक्षण प्रवीण असल्यास त्यास असे ओळखले जाते तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे सावंट सिड्रोम असे ओळखले जाते नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा अपंगत्व असणारे मुलं शाळेत पहिला क्रमांक मिळवत येत असेल तर शिक्षकाने तर बघा काय केले पाहिजे शिक्षकाने खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे सहयोगी योजना विकसित करण्यासाठी पालकांशी चर्चा करावी त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी याच्यासाठी सुयोग्य आहे तर बघा कशासाठी सुयोग्य आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांशी बुद्धिमत्तेची बिगर मौखिक चाचणी ही याच्यासाठी सुयोग्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा मतिमंदत्व म्हणजे टिंबटिंब होय तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे बौद्धिक अकमतर कमतरता म्हणजेच मतिमंदत्व होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्वाचा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे उन्मत्त उदासीनता विकार हे द्विध्रुवीय मनस्थिती विकाराला पूर्वी म्हणायचे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा शारीरिक तक्रारी किंवा अपंग कोणत्याही स्पष्ट ओळखण्यायोग्य जैविक कारणाशिवाय ओळखले जाते तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं सोमाटो फार्म विकार हे आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बेचाळीस नंबरचा टिंबटिंब टाळण्यासाठी एसएडी असणारी मुलं त्रागा करतात किंवा आत्महत्येचे प्रयत्न करतात तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे वेगळे वेगळे करणे टाळण्यासाठी एसए डी असणारी मुलं त्रागा करतात किंवा आत्महत्येचे प्रयत्न करतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सी एस कॉग्नेटिव्ह असेसमेंट सिस्टम यांनी विकसित केली तर बघा कुणी विकसित केली खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे जे पी दास आणि नागलेरी यांनी सी एस म्हणजे कॉग्नेटिव्ह असेसमेंट सिस्टम ही विकसित केलेली आहे नोट डाऊन करून घ्या त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चव्वेचाळीस नंबरचा मतिमंदत्व ही स्थिती याच्याशी संबंधित आहे तर बघा कशाशी संबंधित आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर सरासरी आहे सरासरीपेक्षा कमी बुद्धिमत्ता ही मतिमंदत्व स्थितीशी संबंधित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीस नंबरचा गतिमंद आणि अपंग मुलाच्या विशेष शिक्षणासाठी सुविधा पुरवण्यासाठी साधारणपणे अर्थसहाय्य टिंबटिंबद्वारे दिले जाते तर बघा कशाद्वारे दिले जाते खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे विशेष राज्य सहायता मिळणारे स्थानिक निधी याच्याद्वारे दिले जाते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा हे खरे आहे की एसर सिड्रोम बहुधा एक लपलेली अपंगत्व आहे तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे होय त्यानंतर पुढचा प्रश्न बघा खालील उदाहरणे याची आहेत तर बघा कशाची आहेत खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे ओ सी डी ओ सी डीची उदाहरणे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सामाजिक केंद्रकीयन आणि संप्रेषणामध्ये अडचण म्हणजे टिंबटिंब होय तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत तर योग्य उत्तर आहे स्वमग्नता म्हणजे सामाजिक केंद्रकीयन आणि संप्रेषणामध्ये अडचण म्हणजे स्वमग्नता होय त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा पन्नास नंबरचा एस्पर्जर सिड्रोम मधील अपात्रतेचा त्रिकोण टिंबटिंब आहे तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे तर योग्य उत्तर आहे सामाजिक संवाद आणि सामाजिक सुसंवाद सामाजिक कल्पकता हे एसपर्ज सिड्रोमधील अपात्रते अपात्रेचा त्रिकोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या अध्यापनाची व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद